इथं एकूण 8 जण उपचार घेत आहेत आणि दोघं आयसीयू मध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत. एक व्हेंटिलेटरवरचा अतिशय सिरियस आहे, डॉक्टरांचा त्यांना वाचवण्याचा मनापासूनचा प्रयत्न आहे. राज्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या वतीनं जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो तो फार महत्त्वाचा अशा प्रकारचा, जसं भारतरत्न केंद्राच्या वतीनं दिला जातो तसा राज्याच्या वतीनं आहे. आणि असं असताना हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झाला तोही सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब होती. परंतु हलगर्जीपणा झाल्यानंतर काय घडू शकतं हे आजच्या घटनेवरून उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं आणि ह्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला त्याच्यामुळे गालबोट लागलं, एक काळा डाग त्याला बसला आहे. आणि एकंदरीतच अजूनही खऱ्या अर्थाने